श्री रुक्मिणी सहकारी बैंक श्री गोंदा शाखा पाइपलाइन अहमदनगर येथे झालेल्या गैरव्यवहाराबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी भगवान फुलारी यांनी केली आहे। श्री रुक्मिणी सहकारी बैंक लिमिटेड श्रीगोंदा शाखा पाइपलाइन अहमदनगर यांनी केलेल्या गैरव्यवहाराबद्दल तसेच नाना ज्ञानदेव आघाव श्रीगोंदा आणि स्वामी समर्थ इंजिनिअरिंग वर्क्स या व्यक्तींशी हातमिळवणी करून फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी भगवान फुलारी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं। तर भगवान फुलारी यांनी केलेल्या उपोषणस्थळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी भेट दिली असून यावेळी फुलारी यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन पोलीस निरीक्षक मुंडे यांना दिलंय। तर या निवेदनाची दखल घेत लवकरच संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करू असं आश्वासन फुलारी यांना देण्यात आलं। यावेळी उपोषणकर्त्यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे। कार्यालयासमोर आम्ही रुक्मिणी सहकारी बँकेविरोधात उपोषणासाठी उपस्थित झालो होतो। सदर उपोषण चालू असताना मुंडे साहेब यांनी येऊन उपोषणाचं निवेदन घेतलंय व सदर उपोषणामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलंय की 2 दिवसांमध्ये आम्ही योग्य तो निर्णय घेऊ, याचा पाठपुरावा करू व त्यांच्यावर कारवाई करू। सदर का याचा पाठपुरावा नाही झाला तर आम्ही या पुढील काळात कधीही उपोषणास बसण्यास तयार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर।